नमस्कार आज आपण इयत्ता टी व्ही विषय सामान्य विज्ञान पाठ अकरावा मानवी शरीर व इंद्रिय संस्था हा पाठ शिकणार आहोत आज आपण पाठ से, सेक सेकंडमध्ये बघा रक्तभरण संस्था ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम शिकणार त्याच्या अगोदरचा पाठ आपण भाग एकमध्ये पाहिलेला आहे बघा शरीराच्या अवयवामध्ये संस्पर्के पाणी ऑक्सिजन विद्राव्य अन्न घटक टाकाऊ पदार्थ अशा विविध पदार्थाचे वहन रक्ताभिरण संस्थेमध्ये होत असते म्हणजे पाणी अस पाण्याचा पुरवठा काही गरज असेल इकडून तिकडून संस्पर करणं ऑक्सिजनकी करण मिळवणं विद्राव अन्न घटक टाकाव पदार्थ या सर्व ज्या काही क्रिया आहेत त्या रक्तभिरण संस्थेमध्ये होत असतात मानव व उच्चतर प्राण्यामध्ये रक्तभिरणासाठी स्वतंत्र संस्था असते मानवात व उच्चतर प्राण्यामध्ये जे काही मोठे प्राणी आहेत त्याच्यामध्ये रक्तभिरणासाठी काय असतं रक्तभिरणाची ही ब रक्त ही म्हणजे त्याची स्वतंत्र एक संस्था असते नंतर बघा रक्त विसरण संस्थेचे हृदय रक्तवाहिन्या व केशिकांचा समावेश होतो लक्षात ठेवा विचारलं जातं रक्त विसरण संस्थेमध्ये तीन संस्थांचा समावेश होतो कोणत्या कुंत कोणत्या संस्थेमध्ये बघा रक्त मध्ये हृदय रक्तवाहिनी आणि केशिका ह्या घटकांचा समावेश होतो नंतर बघा हृदय हृदय रचना व कार्य बघा छातीच्या पिंजऱ्यामध्ये आपला जवा जवा जो छातीचा पिंजरा त्या छातीच्या पिंजऱ्यामध्ये जवळजवळ मध्यभागी हृदय असते बघा छातीच्या पिंजऱ्यामध्ये जो काही दोन्ही पिंजऱ्यांच्या मध्ये म्हणले त्याने जवळजवळ मध्यभागी काय असतं हृदय असतं ते बरकड्यामागे म्हणजे आपल्या ज्या काही बरपड्या बरकड्या आहेत पिंजऱ्याच्या त्या बरकड्यामागे आणि दोन्ही फुफ्फुस सांच्या मध्ये फुप्फूस अगोदर शिकले त्या फु दोन्ही फुप्फुसांच्या मध्ये व थोडेसे त्यांच्या डाव्या बाजूला कललेले असते काय हृदय आपल्या हृदयाचा आकार आपल्या मुठी एवढा असतो आपलं जे हृदय आहे त्याचा आकार केवढा असतो आपली जी मुठ असते त्या एवढा असतो वजन साधारणपणे तीनशे साठ ग्रॅम असते हृदयाचं वजन किती असतं तीनशे साठ ग्रॅम आणि त्याचा आकार आपल्या मुठी एवढा असतो या हृदयावरणाच्या दोन थरामध्ये एक द्रवपदार्थ असतो हे दुद म्हणजे हृदयाचं जे काय आवरण आहे दोन थरामध्ये त्याच्यामध्ये एक काय असतो द्रवपदार्थ असतो आणि त्यामु त्यामुळे घर्षणापासून व धक्क्यापासून हृदयाचे संरक्षण होते त्याच्यामध्ये घर्षण होत असेल कशाला आपलं किंवा जो काही धक्का लागत असेल त्याच्यापासून काय होतं हृदयाचं ह्यामुळं संरक्षण होतं बघा मानवी हृदय हा एक स्नायूमय मासलावयव अवयव आहे मानवाचं जे हृदय आहे ते कसं आहे एक स्नायूमय स्नायू असलेलं आणि मास भरपूर असलेलं असं अवयव आहे हृदय हे हृदय स्नानामध्ये बनलेले असते हृदय हा स्नायूचा अनैच्छिक असतात हृदय म्हणजे आपल्या अनैच्छिक किंवा आच आच्छिक हजारून चालत नाही हृदय त्याच्या त्याचं कार्य ते, जा ते जा त्या त्या काळामध्ये ते करत असतं की आपण थांबवायचं म्हणजे का नाही म्हणून ते काय अनैच्छिक स्नायू आहे कोण हृदय त्यांचे आकुंचन व शीतलीकरण एका निश्चित तालात होते ज्याचं आकुंचन पाहणं व शीतलीकरण होणं हे काय त्याच्या निश्चित तालात चालू असतं यालाच हृदयाचे स्पंदन म्हणतात त्याला काय म्हणलं जातं हृदयाचं स्पंदन हृदयातील हृदयाच्या आतील उभ्या पडद्यामुळे डावे व उजवे असे दोन भाग पडतात या भागाचे इतर दोन दोन कप्पे पडतात अशा दोन हृदयाचे चार कप्पे असतात बघा हृदयाचे किती कपे होतात दोन दोन मिळून चार कप्पे होतात आणि वरच्या कप्यामध्ये अलिंद तर खालच्या कप्प्यामध्ये निलीय म्हणजे ते डावे उजवे असे अलिंद आणि डावे उजवे निलय असे काय ते चार असे कप्पे तयार होतात तुम्ही आकृती पाहू शकता डावे निलय डावे धमनी परत उजवे अलिंद उजवे कडील धमनी बघा हे तुम्ही आकृतीची बरोबर निम्या भागात बघा उजवी धमनी उर्धव महाशिर किंवा उजवीकडील शिरा उजवे मिलिंद हे सर्व भाग येतात आणि जी काहीकडचा भाग आहे ते सेमच आहे बघा डावी आकृती काढायला शिका काढा सोपी आहे आणि डावे अलिंग दोईदली झडप आणि डावे निलय हे डाव्या बाजूलाच येत असा सगळे निलय ह्याला काय म्हणलं जातं हृदयाची रचना व रक्तभिरण संस्था म्हणली जाते ह्या आकृती विचारली जाते त्यातलाच बघा दुसरा रक्तवाहिन्या हृदय पाहिला हृदयानंतर रक्त पिसरणमध्ये रक्त वाहिन्या येतं बघा त्याचं रचना व कार्य हृदयाची स्पदने सतत चालू असतात अगोदर शिकलो आपण हृदयाची जी स्पदने आहे त्याचे त्याच्या अनैच्छिक असल्यामुळं चालू असतात त्यामुळे रक्तवाहिन्यात सतत रक्त फिरत असते आणि रक्तवाहिन्या प्रामुख्याने दोन प्रकारच्या आहेत त्यामुळे काय होतं हृदयाचे स्पंदन सतत चालू असल्यामुळे रक्तवाहिन्या काय होतात सतत रक्त फिरत असतात आणि रक्तवाहिन्याचे दोन प्रमुख प्रमा आहेत प्रकार बघा कुठले रोहिणी आणि नीला बघा त्याला धमन्याही म्हणलं जातं बघा हृदयापासून शरीराच्या दोन्ही फक्त थोडाफार फरक दिलाय कशामध्ये रोहिणी आणि नीलामध्ये बघा हृदयापासून शरीराच्या वेगवेगळ्या वेग भागाकडे रक्त नेणाऱ्या वाहिन्यांना धमन्या म्हणतात धमन्या शरीरामध्ये खोलवर असतात फुप्फूस धमनी व्यतिरिक्त इतर सर्व धमन्या ऑक्सिजन युक्त रक्त वाहून नेतात धन्यांची भिक्तिका जाड असते त्यामुळे पोकळीमध्ये झडपा नसतो तर त्या उलट नीलामध्ये असतं बघा शरीराच्या विविध भागाकडून हृदयाकडे रक्त बघा हृदयाकडे रक्त वाहून येणाऱ्या वाहिन्यांना नीला म्हणतात आणि हृदयापासून शरीराच्या वेगवेगळ्या भागाकडे दोन्ही तोच आहे बघा थोडाफार फुप्फुसा शिराव्या ती उरलेल्या सर्व निलामध्ये विनाशक्ती म्हणजे कार्बन डायऑक्साईड तिथं ऑक्सिजन युक्त होतं तिथं कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त वाहून नेलं जातं निला मधून बहुतेक निला व असतात आणि त्यांची भिक्तिका पातळ असते हे जी, जी भिक्तिका काय होती धमन्यांची रोहिणींच्या जाड होती धमण्या धमन्यांची आणि हे जी काय पातळ आहे तसे त्यांच्या पोकळीमध्ये झडपा असतात रोहिणींच्या धमण्या दहम्नें किंवा धमन्यामध्ये झडपा नसतात तर नीलामध्ये झडपा असतात जाऊ शकतो रक्तवाहिन्यामधला असे होऊन गेले हा भाग तुम्हाला ह्या वर्षी पुरता ड्रॉप आहे परत असू शकतो बघा सोळाशे अठ्ठावीस साली विल्यम हार्वे या ब्रिटिश डॉक्टरांनी शरीरातील रक्तभिसरण असे कसे होते हे वर्णन केले आपले हृदय म्हणजे स्नायूंचा पंप आहे या पंपाद्वारे पंपा आपले शरीर रक्त विसरण केले जाते अशा सिद्धांत मांडला रक्तवाहिन्यामधील झडपाचे काम चालते हे हार्वेने यांनी शोधून काढले हे विचारले जाऊ शकतं की विलम ह्यानी या डॉक्टर ब्रिटिश रक्त बिरण कसे होते हे वर्णन केले नंतर बघा विचार करा नीलाच्या पोकळीमध्ये झडपा कशासाठी असतात आणि त्या नसत्या तर काय झाले असते नंतर बघा केशवाहिन्या व वा केशिका ज्याची संबंधित ज्या काही प्रश्न विचारले तुम्हाला नीला ज्या पोकळेमध्ये झडपा कशासाठी असतात आणि त्या नसे तर काय झाले ह्याचं जा उत्तर सर्व तुम्हाला केशवाहिन्यामध्ये मिळून जाईल बघा धमन्या धमन्या शरीरामध्ये पसरलेल्या असतात आता पाहिलं रक्त जे काही रक्त बिसरण्यामध्ये जे काही दोन भाग होते ते कुठले होते धमन्या आणि नीला होत्या बरोबर आहे का धमण्या शरीरभर पसरतात व त्याची फाटे फुटतात कशाचे धमन्यांचे आणि त्यांचा व्यास लहान होत जाऊन केसासारखं दिसतात त्यांना काय म्हटलं जातं केशिका बघा केशिकांच्या भक्त्या अत्यंत बारीक एक सर्व पातळ असतात धमण्यापासून काय बनतात केशिका बनतात केशिका म्हणजे त्याचे लहान लहान केसासारखा भाग होत जातो कुठंतरी तरी ते मग त्याला केशिका म्हणतात आणि केशिकाच्या भित्तिका ह्या अतिशय लहान बारीक एक सर्व पातळ असतात त्यामुळे केशिका आणि आणि पेशी यांच्या दरम्यान पदार्थाची देवाणघेवाण सुलभ होते या देवाणघेवाणीत रक्तातील ऑक्सिजन व अन्न घटक संस्परेके व जीवनसत्वे पेशीत मिळतात तर पेशीतील टाकाऊ पदार्थ रक्तात येतो बघा त्या दरम्यान काय होतं देवाणघेवाणीतील रक्तात जो काही ऑक्सिजन आहे रक्तातील ऑक्सिजन आणि अन्नघटक संस्परेक व जीवनसत्वे हे काय करतात पेशी ते मिसळतात तर पेशीत असणारा जो काही टाकाऊ पदार्थ आहे तो कशात येतो रक्तामध्ये येत असतो म्हणजे त्यांचे काय होते देवाणघेवाण होते केशिका एकमेकांना जोडल्या जाऊन जास्त व्यासाचे रक्तवाहिन्या तयार होतात त्यामुळे आपण शिरा म्हणतो प्रत्येक अवयवामध्ये केशवाहिन्यांची जाळे असते शिर माहिती असेल आपल्याला जी काही सलाईन वगैरे लावताना लावली जाते त्याला शीर म्हणलं जातं बघा नंतर बघा माहिती आहे का तुम्हाला बघा सामान्यपणे निरोगी मानवाच्या हृदयामध्ये दर मिनटास बात्तर ठोके होतात म्हणजे जे काही निरोगी कुठलाही त्याला आगर नाही त्याच्या हृदयाचे ठोके एका मिनिटाला बात्तर पडतात व्यायाम वा काम केल्याने तसेच मनात निर्माण होणाऱ्या भावामुळे हृदयाचे ठोके वाढतात तसेच माणूस आराम करत असताना वा झोपला असतात ते कमी होतात असे आढळून येते बघा जेव्हा हो तुम्ही एखादं काम करत असाल व्यायाम करत असाल तेव्हा ते हृदयाचे हो ते ठोके वाढलेले असतात आणि जेव्हा तुम्ही आराम अवस्थेत असता किंवा झोपलेल्या अवस्थेत असता तेव्हा हृदयाचे ठोके काय होतात कमी झालेले दिसून येतात लहान बालकांच्या हृदयाच्या ठोक्यांची संख्या जास्त असते बघा लहान जे बालक आहेत त्यांच्या हृदयाच्या ठोक्यांची संख्या काय असते जास्त असते हृदयाचे ठोके पडत असताना दोन बाजूंचा आवाज येतात त्यांच्या आवाजाचं वर्णन लंब तर दुसऱ्या आवाजाचा वर्णन डब असे होतात हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला सुमारे पंच्याहत्तर मिलीमीटर रक्त ढकलते बघा हृदयाचा जेव्हा ठोका होतो म्हणजे एक ठोका झाला की तो जवळजवळ पंच्याहत्तर मिलीमीटर रक्त एवढं काय होतं पुढं ढकल जातं नंतर बघा हृदयातील रक्त विसरण किंवा हृदयाचे कार्य बघा हृदयाद्वारा शरीरामध्ये विविध अवयवाकडे रक्त पोहोचवण्याच्या व तेथून परत हृदयाकडे आणण्याच्या क्रियेला हृदया रक्तभिसरण म्हणतात व्याख्या विचारली त्या अगोदर बघा रक्तभिसरण कशाला म्हणतात तर हृदयाद्वारे शरीरातील विविध अवयवाकडून रक्त पोहोचवण्याचे व तेथून परत हृदयाकडे आणण्याच्या क्रियेस रक्तभिसरण म्हणतात नंतर बघा रक्त सतत फिरते राहण्यासाठी हृदयाचे अकुंचन व शीतलीकरण या एकांतरित एक क्रिया घडत असतात रक्त जेव्हा सतत फिरत असतं तेव्हा हृदयाचे म्हणजे व्यवस्थित शीतलीकरण ही क्रिया घडत असते हृदयाचे लागोपाठ एक अकुंचन व एक शीतलीकरण मिळून हृदयाचा एक ठोका होतो नंतर बघा एक प्रयोग आहे पहा काय करायचा बघा साहित्य बारीक छिद्र असलेला दोन फूट लांब रबरी नळी घड्या नरसाळे घ्यायचं बघ काय करायचं एक र... रबरी नळीचे एका टोकाला नरसाळे जोडा आणि नरसाळ्यात उघडे तोंड छातीवर डाव्या बाजूला ठेवायचं आणि तिसरं बघा नळीचे दुसरे टोक हृदयाचा आवाज ऐकण्यासाठी कानाजवळ ठेवा आणि चौथं बघा घड्याच्या मदतीने एका मिनिटात हृदयाचे किती ठोके होतात याची काय करायचे नोंद करायची साधा सोपा प्रयोग आहे करण्यासारखा नंतर बघा विचार करा हृदयाचे ठोके व हाताच्या नाडीचे ठोके यांच्या सहसंबंध शोधा नंतर बघा सांगा पाहू हो। कानाच्या माग मागे किंवा पायाच्या टाचेच्या वरच्या बाजूसुद्धा ठोके अनुभवले जातात हे ठोके कशामुळे होतात बघा कानाच्या मग काय 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 सगळ्यांना जाणवत असणार काही काना जाणवतो बघा कानाचे मागे किंवा पायाच्या टाचात म्हणजे ते खाली वर खाली होत असलेले ठोके जाणवतात ते कशामुळे होत असतील ते शोधून काढायचं नंतर बघा बोट कापले किंवा कुठलीही जखम झाली की, वा की काय वाहते काय वाहते माहिती सर्वांना रक्त वाहत असते कारण आपला पुढचा पॉईंटच आहे त्याच्यामुळे त्यांनी दिलेला आहे बघा पुढचा पॉईंट रक्त ब्लड रक्त हा लाल रंगाचा एक प्रवाही पदार्थ आहे म्हणजे तो प्रवाह होता जसं पाण्याचा होता तसा त्याचा रंग कसा आहे लाल रक्त हा द्रायू संयोगी उती आहे ऑक्सिजन युक्त रक्तात रंग लाल भडक असतो ऑक्सिजन युक्त रक्ताचा म्हणजे त्यात ऑक्सिजनचं प्रमाण असतं हे लक्षात ठेवा जसा रक्ताचा रंग लाल भडक असतो व चव कशी असते खारट असते आणि त्याचा सामू म्हणजे पी एच किती असतो सात पॉईंट चार असतो नंतर बघा रक्त दोन प्रमुख घटकांनी बनलेले असते रक्त किती घटकांनी बनलेलं आहे प्रमुख दोन घटकांनी बनलेलं आहे एक बघा रक्तद्रव दॅट मीन्स ऑफ प्लाझ्मा आणि रक्तकणिका किंवा रक्तपेशी असंही म्हटलं जातं ब्लड कार्पोरक्युअल किंवा सेल्स ब्लड सेल्स बघा त्यातला रक्तद्रव रक्तद्रवामध्ये बघा अ रक्तद्रव फिकट पिवसर रंगाचा नितळ काहीसा आम्लधर्मी द्रव असतो या सुमारे नव्वद ते ब्याण्णव टक्के पाणी असते बघा जे रक्तद्रव फिकट पिवसर रंगाचे असते नितळ काहीसा आमलारी धर्मी द्रव असतो त्याच्यात त्या रक्तद्रवामध्ये आणि तो कसा असतो आमला रे धर्मद्रव्य असून या सुमारे नव्वद ते ब्याण्णव टक्के पाणी सहा ते आठ टक्के प्रथिने व एक ते दोन टक्के असेंद्रिय क्षार व इतर घटक असतात रक्तद्रवामध्ये नंतर बघा अम्ब्युमियम संबंध शरीरभर पाणी विभागण्याचे काम करत असते कोण अम्ब्युमियम नंतर बघा ई ग्लोब्युलियन ग्लोब्युअन्स काय करतं संरक्षणाचं काम करतं तर ई फायरबिनोजेज व फ्रोथोमिन रक्त गोठण्याच्या क्रियेत मदत करतं बघा विचारलं जातं रक्त गोठण्याच्या क्रियेत कोण मदत करतं किंवा यमसुकला विचारलं जातं फायमोबिनेज व फ्रायथोबिन व संरक्षणाचं काम कोण करतं तर ग्लोमिनच करतं नंतर बघा ऊ असेंद्रिय आयने कॅल्शियम सोडियम पोटॅशियम हे चेता आणि स्नायू चे नियंत्रण ठेवतात बघा रक्त रक्तकने रक्तपेशी त्यातील पहिला लोहित रक्तपेशी त्याला आरबीसी म्हणलं जातं काही वेळा तुम्ही बघितले असेल आपलं ब्लड वगैरे चेक केलं की त्यात लिहिलेलं असतं बघा आरबीसी डब्ल्यू पी सी आणि प्लेटलेट बघा लोहित रक्तपेशी आकार आणि लहान वर्तुळ आकार केंद्रक नसलेला पेशी या पेशीतील हिमोग्लोबिन या घटकामुळे रक्त लाल दिसते बघा हिमोनच्या घटकामुळे आपलं जे रक्त आहे ते कसं दिसतं लाल दिसतं पेशीतील कुठल्या घटकामुळे रक्त लाल दिसतं हिमोग्लोबिनच्या घटकामुळे रक्त कसं दिसतं लाल दिसतं त्याचा आकार कसा असतो लोहित रक्त पेशीचा लहान वर्तुळाकार आणि केंद्रक नसलेला पेशी आहे कोण लोहित रक्तपेशी हिमोग्लोबिनमुळे ऑक्सिजन रक्तात विरघळते बघा हिमोग्लोबिन काय करतं हिमोग्लोबिनमुळे जे ऑक्सिजन आहे ते रक्तात विरघळलं जातं नंतर बघा रक्ताच्या प्रत्येक घन मिलीमीटरमध्ये पंधरा ते साठ लक्ष आर बी सी असतात आर बी सीची निर्मिती अस्थिमजेत होते व सुमारे शंभर ते एकशे सत्तावीस दिवस जगतात नंतर बघा श्वेत रक्तिका सेकेंड पांढऱ्या पेशी त्याला डब्ल्यू बी सी व्हाईट ब्लड कार्प्युस्केल असं म्हटलं जातं वरचं ते रेड ब्लड कार्प्युस्केल बघा ह्या आकाराने मोठ्या केंद्रयुक्त व रंगहीन पेशी असतात श्वेत रक्तपेशी म्हणजे पांढऱ्या पेशी प्रत्येक मीटरमध्ये पाच हजार ते दहा हजार पांढऱ्या पेशी असतात बघा ह्याच्यावरून तुम्ही बराचसा अभ्यास करू शकता बघा नंतर या पेशीत पाच प्रकारच्या आहेत कुठल्या या शेतकणिका शेत रक्तकणिका बघा बोसोफिल इओसिनोफिल न्यूट्रिओफिल मोनोसायटीस लिम्फोसाईट्स ह्या पाच प्रकारच्या पेशी आहेत बघा नंतर पांढऱ्या पेशीची निर्मिती अस्थिमजेत होते ह्याचीसुद्धा म्हणजे आर बी सीची पण अस्थिमजेत होते आणि पांढऱ्या पेशीची ही निर्मिती अस्थिमज्जेतच होत असते लक्षात ठेवा नंतर कार्य बघा पांढऱ्या पेशी आपल्या शरीरातील सैनिकांचे काम करतात शरद कुठलेही रोग जंतूचा शिरकाव झाल्यास त्यावर त्या पेशी हल्ला करतात कुठल्या पांढऱ्या पेशी जर शरीरात जास्त असेल तर ते जे काही आपण जर रोगाविषयी रडत असतो त्याचा शिरकाव झाल्यास त्या पेशी काय करतात त्याचा हल्ला करतात सूक्ष्म जिव्हा होणाऱ्या रोगापासून संरक्षण करतात नंतर बघा रक्तपट्टी का म्हणजे प्लेटलेट्स आपण म्हटलं जातं बघा रक्त पेटलेट कमी झाले त्या बघा या अतिशय लहान व तबगडीच्या आकारासारख्या असतात रक्ताचे एका घन मिलीमीटरमध्ये या सुमारे दोन पॉईंट पाच लक्ष ते चार लक्ष असतात कुठल्या ह्या रक्तपेटीका एका घन मिलीमीटरमध्ये नंतर त्याचं कार्य बघा या रक्त, रक्त गोठण्याच्या क्रियेमध्ये भाग घेतात नंतर बघा मानवी रक्तगट हुमन ब्लड ग्रुप बघा रक्तीतील प्रतिजन व प्रतिपिंडे या दोन प्रथाने आधारित रक्ताचे वेगवेगळे गट पाडले जातात बघा मानवी रक्तात आपल्याला अगोदरच माहिती आहे ए ए सॉरी ए बी ए बी व ओ असे चार गट असून आर एच विरस पॉझिटिव्ह आणि आर एच निगेटिव असे गटांचे दोन प्रकार मिळून आठ म्हणजे आता ए पॉझिटिव्ह तर दुसरा ए निगेटिव बी पॉझिटिव्ह बी निगेटिव ए बी पॉझिटिव्ह ए बी निगेटिव ओ पॉझिटिव आणि ओ निगेटिव्ह असे रक्ताचे काय पडतात आठ रक्तगट तयार होतात नंतर बघा रक्तदान एखाद्या व्यक्तीला अपघात झाला की जखमा वाटे रक्तस्राव होतो अनेक वेळा शस्त्रक्रियांच्या वेळी रुग्णांस रक्त द्यावे लागते तसेच ॲनिमिया थॅलसिमिया कॅन्सरग्रस्त रुग्णालाही बाहेरून रक्त पुरवठा केला जातो शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी व व्यक्तीला बाहेरचे रक्त दिले जाते याला रक्तपराधान म्हणतात हे विचारलं जातं बघा रक्तपराधान म्हणजे काय व्याख्या विचारली जाते शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी व त्या व्यक्तीला बाहेरचे रक्त दिले जाते याला रक्तपराधान म्हटलं जातं नंतर बघा रक्तपराधनासाठी रक्ताचा पुरवठा कोठून होतो पहिला रक्तपेढा म्हणजे रक्ताच्या पेडे म्हणजे कंप पेढ्या असतं त्या बघत म्हण बघतलं असला त्या रक्तपेढ्यामध्ये निरोगी व्यक्ती करून काय केलं जातं शरीरातून विशिष्ट पद्धतीने रक्त काढलं जातं व ते गरजूंना पुरवलं जातं रक्तपेढ्याच्या जा साह्यानं आणि जमा झालेले रक्त लगेच वापरायचे नसल्यास ते रेफ्रिजरेटरमध्ये काही दिवसापर्यंत ठेवता येते जे रक्त त्या माणूस जर त्या ब्लड ग्रुपचा नसेल की रक्तगटाचा तर ते रक्त काय केलं जातं रेफ्रिजिरेटरमध्ये ठेवलं जातं नंतर बघा रक्तदाता विचारलं जातं रक्तदाता कोणाला म्हणतात जी वक् जी व्यक्ती रक्त देते त्याला रक्तदाता म्हणलं जातं आणि जी व्यक्ती रक्त घेते किंवा ज्या व्यक्तीला रक्त दिले जाते ती व्यक्ती म्हणजे रक्तग्राही होय रक्तग्राही बघा ज्या व्यक्तीला रक्त दिले जाते त्याला रक्तग्राही म्हणतात ओ गटाचे रक्त इतर सर्व गटांना देऊ देऊ शकते म्हणजे ओ असलेला रक्त गट ज्याचा आहे त्याला तो स्वतःला ओवाल्यानं देऊ शकतो परत ए बी आणि ए बी यांना रक्त ग या रक्तगटांना तो रक्त पुरवू शकतो तर बघा ए बी गटाची व्यक्ती सर्वाकडून रक्त घेऊ शकते आणि ए बी जी व्यक्ती आहे ती सगळ्यांचं त्यांना रक्त चालतं ओ ए आणि बी तसेच ए बी हा सर्वांचं रक्त घेतलं जातं म्हणून ओ रक्तगटाला सर्व योग्य दाता म्हणजे युनिव्हर्सल डोनर म्हणलं जातं तर ए बी रक्तगटाला सर्व योग्य ग्राही असं रक्तगटान म्हटलं ले जातं लक्षात ठेवा विचारलं जातं नंतर बघा रक्तगट रक्तगट अनुवंशिक असतात व आपले ते आपल्या शरीरातील माता पिताकडून येणाऱ्या जनुकावरून अवलंबून असतात रक्तदान करताना रक्तगट जुळल्यास ते रक्त रुग्णाला दिले जाते रक्त परधाना रक्तगट न जुळल्यास रुग्णाल रुग्णाला काय होऊ शकतो धोका पोहोचू शकतो त्यामुळे रुग्ण दगावण्याचाही संभव असतो म्हणजे त्याचं जर रक्त मिळालं नसेल दुसरं रक्त भरलं असेल तर आजचा रक्तदाता उद्याचा रक्त घेणारा असू शकतो काही अपेक्षा न करता दिलेले रक्तदान हे जीवनदान आहे अपघात रक्तस्राव प्रवास काळ व शस्त्रक्रिया अशा स्थितीमध्ये रुग्णास रक्त रक्ताची गरज पडते निरोगी व्यक्तीद्वारा केलेल्या रक्तदानाचा उपयोग गरजू रुग्णांचे जीवन वाचवण्यासाठी केले जाते यामुळे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे नंतर बघा रक्तदाब ब्लड प्रेशर आपल्याला माहिती आहे बी पी हृदयाच्या आकुंचनामुळे बघा हृदयाच्या आकुंचनामुळे धमन्यातील रक्त सारखे प्रवाहित ठेवले जाते आकुंचनामुळे धमन्यांच्या भिंतीवर रक्तदाब पडतो त्यास रक्तदाब म्हणतात रक्तदाब कशा कशाला म्हणलं जातं आकुंचनामुळे धमन्यांच्या भिंतीवर रक्ताचा दाब पडतो त्यास रक्तदाब म्हटलं जातं त्याला काय म्हणलं जातं ब्लड प्रेशर बी पी वाढला जातो असं म्हटलं जातं बघा शरीरातील सर्व भागास रक्त पोहोचवण्यासाठी योग्य रक्तदाब हा आवश्यक असतो हृदयाच्या आकुंचनाच्या वेळी जो रक्तदाब नोंदवला जातो त्यास सिस्टॉलिक दाब म्हणजे अकुंचक दाब असे म्हणतात आणि प्रसंगा वेळी जो काही दाब नोंदवला जातो त्या दाबास डायस्टोलिक दाब म्हणजे प्रकुंचन दाब म्हणलं जातं निरोगी माणसाचा बघा निरोगी माणसाचा रक्तदाब म्हणजे बी पी किंवा ब्लड प्रेशर सुमारे एकशे वीस ते ऐंशी मिमी असतो ते एकशे एकोणचाळीस ते एकोणनव्वद मिमी मर्क्युरीच्या पारच्यास् स्तंभा एवढा असतो निरोगी व्यक्ती आणि ते मोजण्यासाठी मॅनोमीटर या नावाच्या तंत्राचा यंत्र वापरतात विचारलं जातं बघा रक्तदाब मोजण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर केला जातो किंवा रक्तदाब मोजण्यासाठी डॅश नावाचे यंत्र वापरतात सिग्मो मॅनोमीटर नंतर बघा अं उच्च रक्तदाब माणसाच्या शरीरात साधारणपणे रक्तदाबापेक्षा जास्त दाब म्हणजे उच्च दाब रक्तदाब होय उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तीच्या धमन्यामध्ये अनावश्यक तणाव निर्माण असतो उच्च रक्तदाब ज्याचा असतो म्हणजे हाय ब्लड प्रेशर म्हणलं जातं त्याला बघा उच्च रक्तदाब म्हणजे हृदयाला गरजेपेक्षा जास्त काम करावे लागते या दोन्ही सिन्स्टॉलिक व डायस्टॉलिक दाब वाढलेले असतात हे बघा दोन्हीही रक्तदाब वाढलेला आकुंचनाचा आणि प्रसन्नाचा दोन्हीही दाब काय होत वाढलेला दिसून येतोय नंतर बघा हे नेहमी लक्षात ठेवा आपल्या शरीरात नवीन रक्त तयार होण्याची प्रक्रिया सतत चालू असते बघा आपल्या आपले जे शरीर आहे ते शरीरात नवीन रक्त होण्याची प्रक्रिया काय असते सतत चालू असते रक्तदानासाठी एका वेळी एका व्यक्तीचे रक्त साडेतीनशे म्हणजे तीनशे पन्नास एम एल रक्त घेतले जाते तर शरीर चोवीस तासामध्ये घेतलेल्या रक्ताचे तरल भागात पूर्ती करत जेथून आपण रक्त घेतले त्या सर्व भागाचे ते पूर्ती भागा करण्याचं चोवीस तासामध्ये होऊन जात नंतर बघा गर्भावस्था स्तन पाळाकार सुरू असणाऱ्या स्त्रियांना रक्तदान करता येत नाही म्हणजे ज्या ज्याची गर्भावस्था आहे किंवा स्तनाचा जो काही काळ चालू आहे त्यांना रक्तदान करता येत नाही नंतर बघा रक्तदान करताना किंवा केल्यानंतर कोणताही त्रास होत नाही बघा लक्षात ठेवा रक्तदान आपण जेव्हा करतो तेव्हा वय आहे ठराविक अठरा वर्ष निरोगी व्यक्तीच रक्तदान करू शकतो पण ते रक्तदान केल्यानंतरही कुठलाही त्रास होत नाही आपण क चालू असेल किंवा चालू म्हणजे प्रोसेस संपल्यानंतर कुठलाही त्रास होत नाही नंतर बघा अठरा वर्षावरील निरोगी व्यक्ती वर्षातून तीन ते चार वेळा रक्तदान करू शकतो आणि रक्तदान केलेलं हे चांगलं असतं कारण आपलंच रक्त नव्याने तयार होतं व शुद्धीकरण होतं तेवढ्या फाट्याने नंतर बघा प्रकार रक्तदाबाचे बघा पहिला साधारण रक्तदाब पूर्व उच्च रक्तदाब आणि उच्च रक्तदाबाची अवस्था एक आणि दोन सिस्टोलिक दाब डायस्टोलिक दाब कसा साधारण रक्तदाबाद केवड़ा सिस्टोलिक दाब नव्वदे एकमी डायस्टोलिक दाब साठते एकोणनवद एक सॉरी एकोणी मिमी आतो मिली बूर्व उच्च रक्तदाब तब सीटॉलिक दाब हा एकशे वीसते एकशे एकोणचाळीस मिमी असतो तर डायस्टोलिक दाब ऐंशी ते एक एकशे सॉरी एकोणनव्वद मिमी असतो उच्च रक्तदाबाची अवस्था एकशे चाळीस ते एकशे एकोणसाठ मिमी असतो तर नव्वद ते नव्याण्णव मिमी हा डायस्टोलिक दाब असतो उच्च रक्तदाबाच्या अवस्था दोन बघा ग्रेटर दॅन इक्वल टू एकशे साठ मिमी और लेस ग्रेटर दॅन इक्वल टू किती असतो शंभर मी एवढा असत दाब असतो बघाय ए बी ओ या रक्तगटाचा शोध कोणी लावला कार्ल लँडस्टोर यांनी एकोणीसशे साली आहे ए बी ओचा आणि या शोधाबद्दल त्यांना एकोणीशे तीस साली नोबल प्रतिष्ठ देण्यात आले तर ए बी या रक्तगटाचा शोध डिस्टॉल व स्टर्ली यांनी एकोणीसशे दोन साली विचारले हे जर वर्षी डॉप असलं तर तुम्हाला पुढल्या वर्षी हे विचारू शकतात ए बी ओ या रक्तगटाचा शोध कोणी लावला आणि ए बी या रक्तगटाचा शोध कोणी लावला तर कोणी लावला ए बी ओचा कार्ल लँडस्टर्न आणि ए बीचा डिकस्टॉल आणि स्टर्ली यांनी एकोणीसशे दोन साली लावला माहिती आहे का तुम्हाला बघा रक्तशास्त्रज्ञ हिमोटोलॉजी रक्त रक्त तयार करणारे अवयव रक्ताचे रोग याचा अभ्यास करणारी वैद्यकीय वैज्ञानशाखा रक्ताचं सर्व रोगांचे निदान करणे व त्यावर उपचार करणे याविषयी संशोधन ही या शाखेत केले जाते कुठल्या हिमोटोलॉजी रक्तशास्त्रामध्ये लक्षात ठेवा हो। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा थँक्यू